You're listening to ChiniMandi.com podcast. शंभर टक्के अन्नधान्य आणि 20% साखर तागाच्या गोण्यांमध्ये पॅक करणे बंधनकारक. शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचे ऊस बियाणे वापरावे असे बिहारचे मंत्री यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने इथेनॉलची दरवाढ केली. फिलिपिन्समध्ये ऑक्टोबरमध्ये साखरेचे उत्पादन वाढले. गोव्यातील संजीवनी मिल्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची थकबाकी जाहीर केली. धामपूर साखर कारखान्याच्या राजुरा युनिटमध्ये गाळप सत्र सुरू झाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये पुरामुळे गळीत हंगाम प्रभावित झाला. अशाच काही सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या चिनीमंडी.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.